यस मैम। हाँ कंटिन्यू करूयात आपण. एक 2 मिनिटं हे होईल, ब्रेक झाला आहे आपला थोडासा. नेक्स्ट वन सांगते मला. कॉस ए मायनस बी. कॉस ऑफ ए मायनस बी. कॉस ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू. हाँ सांगा. कॉस ए कॉस बी प्लस कॉस ए कॉस बी प्लस साइन कॉस साइन ए साइन बी. कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. यस साइन ए साइन बी. मैम मगाचे अप्लाई फॉर्म्युला चुकला होता. कोणता? 1 माइनस कॉस ए इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 येते. 1 प्लस साइन थीटा काय होतं? 1 प्लस साइन थीटा वन मायनस कॉस थीटा. 1 minus cos theta is equal to 2 sin square theta by 2. Correct. 2 sin minus, square theta by 2. Yes, yes. 1 minus cos theta is equal to 2 sin square theta by 2. Correct. आता चंत्र 1 plus sin a जर consider केला तर त्याला काय येतं? Sin काय येतं तिथे? Sin theta by 2 plus cos theta by 2 bracket square. बरोबर आहे ना? 1 plus sin theta. 1 plus sin theta आणि 1 minus cos sin theta. दोन्ही भागावर काय आहेत तिथं? वन प्लस साइन ए इज इक्वल टू साइन ए बाय टू प्लस कॉस ए बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर इज इट इट. अँड 1 मायनस साइन ए इज इक्वल टू कॉस ए बाय टू मायनस साइन ए बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर. हे दोन टर्म्स येतात तिथं. यस मॅम. हां ते दोन टर्म्स हे करूयात आपण. नेक्स्ट टेन ए प्लस बी. हाँ tan a plus b काय येतं सांगा. tan a plus tan b upon 1 minus tan a tan b by 3 is equal to 1 minus tan a into tan b. 1 minus tan a tan b. Ma'am tan a plus tan b. tan a plus b ma'am. हाँ just a minute. tan b plus divided by. नहीं मैम tan a plus tan b plus tan b upon 1 minus tan a tan b. सांगा इतलं काय येतं आता. tan a plus tan b tan a plus tan b tan a plus tan b upon 1 minus upon 1 minus tan a tan b tan a tan b tan b. आणि याच्यातलं शेवटचं एक सांगा टॅन ए मायनस बी चा. टॅन ए मायनस टॅन बी टॅन ए मायनस बी टॅन ए मायनस बी इज इक्वल टू टॅन ए मायनस टॅन ए मायनस टॅन बी टॅन ए मायनस टॅन बी अपॉन अपॉन 1 प्लस टॅन ए टॅन बी 1 प्लस टॅन ए टॅन बी टॅन ए टॅन बी. बरोबर आहे. हे झाले आपले बेसिक कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले. त्याच्यानंतर प्रोडक्ट डबल अँगल फॉर्म. हा नाही अगोदर प्रोडक्ट घेऊयात आपण. प्रोडक्ट इंटू सम फॉर्म. प्रोडक्ट इंटू सम फॉर्म म्हणजे साइन ए इंटू कॉस बी इज इक्वल टू कॉस ए इंटू साइन बी इज इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी इज इक्वल टू साइन ए इंटू साइन बी इज इक्वल टू. हे चार फॉर्म्युले बघूयात आपण. इथे सांगा ते फॉर्म्युले. पहिल्यांदा साइन ए इंटू साइन बी फर्स्ट. साइन ए इंटू साइन बी घेऊयात. साइन बी इज इक्वल टू काय सांगा आता. साइन ए इंटू साइन बी 2 इंटू साइन ऑफ ए प्लस बी अपॉन साइन ए प्लस बी बाय 2. नाही चुकतं. काहीतरी चुकायला लागलं तुम्ही. साइन ए इंटू साइन बी 2 साइन ए इंटू साइन बी झाला तो 2 sin a plus b by 2 sin a plus b by 2 into cos 2 sin a plus b by 2 2 into cos a plus a minus b by 2
साइन ए प्लस साइन बी से मैम हाँ ना मैं तेज विचार कर रही हूँ साइन ए इनटू साइन बी से फॉर्मूला सांगा हाफ इनटू ब्रैकेट में तो कहीं नहीं सांगा तेरे को फक्त इधर मैं उधर लिखते हाफ हाफ इनटू इन ब्रैकेट क्या था टू साइन ए इंटू साइन बी म्हणजे हा 1 बाय 2 इकडे 2 इकडे साइडला घेतला राइट हँड साइडला घेतला इट विल बी 1 बाय 2 साइन ए प्लस बी साइन ए प्लस बी अपॉन 2 चेक करा थोडंस चेक करा कॉस ए ए मायनस बी मायनस कॉस प्लस बी यस एनीबॉडी साइन ए इंटू साइन बी इज इक्वल टू हाफ इनटू साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी तो साइन ए इंटू कॉस बी चं झालं ना Which one is the correct? Cos A minus B. Huh? Cos A minus B minus cos. Minus cos A plus A B. Plus B. Yes, correct. Sin A into sin B is equal to half into in bracket cos of A minus B. Cos A minus B. Huh? Cos minus cos of A plus minus B. Minus cos of A plus B. ठीक आहे त्याच्यानंतर सेकंड साइन ए इंटू कॉस बी साइन ए इंटू साइन ए प्लस बी कॉस बी इज इक्वल हाफ इंटू साइन ऑफ हाफ इंटू इन ब्रैकेट साइन ऑफ ए प्लस बी ऑफ ए प्लस बी प्लस साइन ए माइनस बी ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए माइनस बी प्लस यस प्लस cos a cos b plus cos of a minus b cos of a minus b त्याच्यानंतर cos a into sin b चौथा cos a into sin b is equal to half into in bracket तुम्ही 12वी कसं 2 into शिकला ना त्यामुळे ते थोडंसं कन्फ्यूज होतं तुम्हाला 2 cos a into sin b is equal to cos A into cos B होय तिथं sin B झालं cos A into cos B बघितलं ना आपण सॉरी नेक्स्ट लास्ट वन cos A into sin B is equal to half into cos of A minus B cos of A minus B plus cos of प्लस का माइनस 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 चुकतंय हा फॉर्म्युला फॉर्म्युला चुकायला लागलाय ना कॉस ऑफ येते का साइन ऑफ येत मॅडम साइन ऑफ येते साइन ऑफ येते यस त्या ठिकाणी साइन ऑफ ए प्लस बी मायनस साइन ऑफ ए मायनस बी साइन ऑफ ए प्लस बी minus sin of a minus b sin of a minus b ठीक आहे हे चार फॉर्म्युले लक्षात ठेवायचे दीज आर द प्रोडक्ट इनटू सम फॉर्म त्याच्यानंतर डबल अँगल फॉर्म्युला फक्त थोडंस आपण ओझरत घेऊयात डबल अँगल काय आहे आपला sin 2a इज इक्वल टू 2 इनटू sin a cos a 2 sin a cos a ओके घेऊयात आपण थोडंस ते पण डबल अँगल डबल अँगल्स बोला ते जे बेसिक लागणार आहे तेवढंच घेऊयात आपण इथं जास्त काही लागणार आहेत आपल्याला पहिल्यांदा साइन टू ए घेऊयात साइन टू ए इज इक्वल टू टू साइन ए कॉस ए साइन ए इंटू कॉस ए
त्याच्यानंतर साइन टू ए ला पण असं लिहू शकतोय का, टॅन ए डिवाइडेड बाय वन प्लस टॅन स्क्वेअर ए लिहू शकतोय ना आपण. साइन टू ए इज इक्वल टू टॅन ए डिवाइडेड बाय वन प्लस टॅन स्क्वेअर ए. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉस टू ए, कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए, कॉस टू ए इज इक्वल टू मायनस. त्याच्यामध्ये खूपशे फॉर्म्युले येतात, आपण आपल्या जे लागतात तेवढेच आपण घेणार आहे इथं. त्याच्यानंतर कॉस टू ए ला असं लिहू शकतो टू कॉस स्क्वेअर ए मायनस वन, टू कॉस स्क्वेअर ए मायनस वन, कॉस टू ए परत वन मायनस टू साइन स्क्वेअर ए. ठीक आहे. कॉस टू ए इज इक्वल टू, कॉस टू ए इज इक्वल टू वन मायनस टॅन स्क्वेअर ए डिवायडेड बाय वन प्लस टॅन स्क्वेअर ए असं लिहू शकतो आपण. त्याच्यानंतर टॅन टू ए, टू टॅन ए अपॉन वन मायनस टॅन स्क्वेअर, टू टॅन ए अपॉन वन मायनस टू ए इज इक्वल टू टू टॅन ए डिवायडेड बाय वन मायनस वन मायनस टॅन स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रिपल अँगल सांगू शकताय? ट्रिपल अँगल मध्ये फक्त तीन फॉर्म्युले आपल्याला घ्यायचे आहेत. ट्रिपल अँगल फॉर्म्युले मधले आठवतात तुम्हाला कोणते आहेत ते? ट्रिपल अँगल साइन थ्री ए, कॉस थ्री ए, टॅन थ्री ए. हा तेवढे घेऊ आहेत आपण इथं. हा साइन थ्री ए इज इक्वल टू थ्री साइन ए मायनस फोर. या ठिकाणी ए च्या ऐवजी एक्स असू शकतो, एक्स च्या ऐवजी थीटा सुद्धा असू शकतो. मायनस फोर फोर साइन कॉस थ्री ए. त्याच्यानंतर कॉस थ्री ए, कॉस थ्री ए इज इक्वल टू फोर कॉस क्यूब ए, यस थ्री कॉस मायनस थ्री कॉस ए, मायनस थ्री कॉस थ्री कॉस ए. त्याच्यानंतर टॅन थ्री ए कोणी सांगू शकेल टॅन थ्री ए चा? हा यस tan a minus tan cube a minus tan a 3 tan a minus tan 3 cube minus minus tan cube a tan cube a 1 minus tan 3 tan square a 1 minus 3 tan square a 1 minus 1 minus 3 tan square a tan square a. हे झालं ट्रिपल अँगल. हाफ अँगल सांगा आता. हाफ अँगल साइन ए इज इक्वल टू लागणार आहे आपल्याला, हाफ अँगल फॉर्म्युला पण लागणार आहे आपल्याला. इकडे इरेज करते मी, ह्या साइड से इरेज करते. जस्ट अ मिनिट, जस्ट अ मिनिट, वेट अ मिनिट प्लीज. या ठिकाणी पण लिहूयात परत एकदा. सांगायचं हाफ अँगल फॉर्म्युले साइन ए इज इक्वल टू टू साइन हाफ टू साइन ए बाय टू साइन कॉस ए बाय टू ए इज इक्वल टू टू साइन ए बाय टू इंटू कॉस ए बाय टू इंटू कॉस टू कॉस ए बाय टू ए बाय टू. नेक्स्ट कॉस ए इज इक्वल टू कॉस त्याच्यानंतर कॉस ए, कॉस ए साठी परत असं पण लिहू शकतोय ना टू मायनस टू कॉस स्क्वेअर ए बाय टू मायनस वन. ठीक आहे. किंवा वन मायनस साइन स्क्वेअर ए बाय टू तसंही चालतं आपल्याला. ओके. आता हे जे काही आपले हे करतोय म्हणजे आपण ज्यावेळेस युज करतो हे फॉर्म्युले अकॉर्डिंग टू दॅट फॉर्म्युला अकॉर्डिंग टू दॅट एक्झाम्पल वी कॅन कन्वर्ट दॅट. म्हणजे आपल्या एक्झाम्पलची काय रिक्वायरमेंट आहे एक्झॅक्ट ते बघून आपण हे आपण फॉर्म्युले युज करायचे. म्हणजे तिथे कोणता फॉर्म्युला आपण युज करायचं हे आपण ठरवायचं आहे तिथं. ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो ना त्यावेळेस. त्याच्यानंतर इथं वन मायनस टू साइन स्क्वेअर ए बाय टू ना. येस मॅम. ओके. त्याच्यानंतर टू वन मायनस कॉस ए आता बघितलं होतं आपण. वन मायनस कॉस ए ला काय म्हणलं होतं टू साइन स्क्वेअर ए बाय टू हवाय तिथं.
1 minus cos A, that is 2 sin square theta A by 2. 1 plus cos A, that is 2 cos square x by 2. Yes, 1 plus cos A, that is 2 cos square theta by 2. ठीक आहे, हे झाले फॉर्म्युले आपले. त्याच्यानंतर थोडेसे आपण अलाइड अँगल फॉर्म्युला लक्षात आहेत का तुमच्या आता? अलाइड अँगल्स म्हणजे याच्यामध्ये अलाइड अँगल म्हणजे काय होतं? आठवतं का? हे आठवते का बघा आता तुम्हाला मी लिहिते इथं. साईन ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू साइन ऑफ माइनस साइन एक्स माइनस साइन एक्स. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉस ऑफ माइनस एक्स कॉस ऑफ माइनस एक्स इज इक्वल टू कॉस एक्स इज इक्वल टू कॉस एक्स कॉस एक्स. मेनली आपल्याला हे दोन लागतात. त्याच्यानंतर थर्ड थर्ड पॉइंट टेन ऑफ माइनस एक्स cos of pi by 2 minus x साइन ऑफ पाय बाय टू प्लस एक्स सांगा काय एकच मिनिट जस्ट मिनिट. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया इथं. नेक्स्ट फॉर्म्युला साईन ऑफ पाय बाय टू प्लस एक्स इज इक्वल टू पाय बाय टू प्लस एक्स म्हणते मी प्लस म्हणलं कॉस एक्स दॅट इज कॉस एक्स. वन सेकंड वी आर गेटिंग दॅट कॉस एक्स. हा नेक्स्ट कॉस ऑफ पाय बाय टू प्लस कॉस ऑफ पाय बाय टू प्लस एक्स इज इक्वल टू काय तर सांगायचं फॉर्म्युले तेवढेच फॉर्म्युले आपण घेतो इथं. टेन ऑफ पाय बाय टू मायनस एक्स हे घेऊयात इथं एक्स्ट्रा. त्याच्यापेक्षा जास्त पुढे आपल्याला जायला नकोय कारण ते जे बेसिक लागणार आहे तेवढेच आपण इथे कॅल्क्युलेट करायचे. टेन ऑफ पाय बाय टू मायनस एक्स इज इक्वल टू कॉट एक्स. त्याच्यानंतर नेक्स्ट टेन ऑफ पाय बाय टू प्लस एक्स मायनस कॉट एक्स मायनस कॉट एक्स पाय बाय टू प्लस एक्स इज इक्वल टू मायनस कॉट एक्स. दॅट इज इनफ. नाव हे एवढीच गरज आहे आपल्याला. त्याच्यापेक्षा ज्यावेळेस आपल्याला लागेल त्यावेळेस हा आणखीन त्याच्यामध्ये बघूयात. साईन ऑफ पाय मायनस एक्स साईन ऑफ पाय मायनस एक्स हे दोन एक दोन तीन बघूयात आपण फॉर्म्युले तेवढे. त्याच्यानंतर आपण साईन ऑफ पाय मायनस एक्स इज इक्वल टू साईन एक्स साईन एक्स यस साईन एक्स साईन एक्स. त्याच्यानंतर नेक्स्ट मायनस कॉस एक्स एक मिनिट साईन ऑफ पाय प्लस एक्स सांगा मायनस साईन एक्स किती येतं मायनस साईन एक्स मायनस साईन एक्स यस करेक्ट मायनस साइन एक्स. त्याच्यानंतर पाय मायनस कॉस ऑफ पाय मायनस एक्स मायनस कॉस एक्स कॉस ऑफ पाय मायनस एक्स मायनस कॉस एक्स ओके कॉस एक्स कॉस ऑफ पाय मायनस एक्स इज इक्वल टू मायनस कॉस एक्स मायनस कॉस एक्स. त्याच्यानंतर नेक्स्ट बेसिक लागणार आहेत त्यासाठी आपण हे परत एकदा लिहिलं येतं आणि हे ऑलरेडी तुम्हाला झालेलं जस्ट वी हॅव रिवाइज्ड
पण हे थोडंसं रिव्हिजन घेतलेलं आहे. मला वाटतं प्रत्येकाकडे बुकलेट आहे, यू कॅन यूज दॅट बुकलेट. त्याच्यानंतर ते बुकलेट यूज करून तुम्ही ते जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण सॉल्व्ह करायचे. तर त्याच्यामध्ये फक्त जे बेसिक मी सांगितले होते एवढेच बेसिकच आपले फॉर्म्युले यूज होणार आहेत. याच्या पुढचे फॉर्म्युले आपल्याला सध्या तरी यूज होत नाहीत, सध्या तरी आपल्या ह्या चॅप्टरसाठी यूज होत नाहीत. तरी सुद्धा आपल्याला ते हे करायचे, रिमेंबर वी हॅव टू रिमेंबर दॅट, वी हॅव टू बाय हार्ट दॅट. ओके, ते कसे आलेत काय आलेत हे सगळं तुम्हाला माहिती आहे. बेसिक सगळं आपल्या ट्वेल्थमध्ये झालेलं आहे. हे जेवढे फॉर्म्युले आहेत ते थोडेसे लक्षात ठेवायचेत आपल्याला. आणि हे फॉर्म्युले आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन सॉल्व्ह करताना, त्याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यूज करणार आहे. त्या ठिकाणी हे युजफुल फॉर्म्युले आहे. आता याच्यानंतर मला जर पार्शियल फ्रॅक्शन सांगू शकताय? पार्शियल फ्रॅक्शन शिकलोय आपण. यस, पार्शियल फ्रॅक्शनचे फॉर्म्युले जे आपण शिकलोय आपण इथं पार्शियल फ्रॅक्शन, ते सुद्धा आपल्याला लागणार आहे इथं. आता पार्शियल फ्रॅक्शन मध्ये ठीक आहे. आता त्याच्यामध्ये फॉर्म ऑफ फंक्शन कसे असतात बघा. इथं दिलेलं फंक्शन या टाईपमध्ये असेल तर, आता मी इथे पी एक्स मध्ये घेते, पी एक्स प्लस क्यू डिवायडेड बाय एक्स मायनस ए इंटू एक्स मायनस बी इज इक्वल टू, ह्याला कसं लिहितोय आपण आता या फॉर्ममध्ये जर फंक्शन असेल तर पी एक्स प्लस क्यू डिवायडेड बाय एक्स मायनस ए इंटू एक्स मायनस बी. हा, पार्शियल फ्रॅक्शन कसं घेतोय आपण इथं, ए डिवायडेड बाय एक्स मायनस ए डिवायडेड बाय एक्स मायनस स्मॉल ए एक्स मायनस ए मायनस स्मॉल ए प्लस बी डिवायडेड बाय बी डिवायडेड बाय एक्स मायनस एक्स मायनस बी मायनस बी. व्हेरी गुड. त्याच्यानंतर द सेकंड फॉर्म आहे तो प्लस क्यू. हा, जस्ट अ मिनिट, पी एक्स प्लस क्यू डिवायडेड बाय एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म असेल तर कसं लिहितोय, त्याचं पार्शियल फ्रॅक्शन कसं घेतोय आपण, ए डिवायडेड बाय एक्स मायनस ए यस प्लस बी डिवायडेड बाय एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर म्हणजे आपले हे दोन्ही लागणार आहेत आपल्याला, हे फॉर्म्युले म्हणजे हा पार्शियल फ्रॅक्शनचा दोन्ही फॉर्म्स आहेत ते लागणारच आहेत. थर्ड फॉर्म, सपोज थर्ड फॉर्म आपला असा असेल पी एक्स स्क्वेअर यस क्वाड्रेटिक इक्वेशनचा असणार आहे क्यू एक्स प्लस सी एक्स प्लस डिवायडेड बाय एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स मायनस बी. हा जर फॉर्म असेल तर त्याला कसं लिहितोय आपण, a divided by a divided by yes x, x minus a x minus a plus yes b divided by b divided by x minus a bracket square yes very good ha plus plus c divided by x minus b yes x minus b. हे झाले पार्शियल फ्रॅक्शनचे फॉर्म्स. आणि हे फॉर्म्स आपण यूज करणार आहे कधी, ज्यावेळेस आपण अल्जेब्रिक फंक्शन सॉल्व्ह करतोय त्याच्यामध्ये आपल्याला हे फॉर्म्स लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण वाईंड अप करूयात आजचं लेक्चर. याच्यानंतर नेक्स्ट लेक्चर होऊन जाईल 5 मिनिटात. 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, 5 मिनिटात सर तुम्हाला रिजॉईन करायला सांगतील, तोपर्यंत आपण इथं थांबूयात. ओके ओके मॅम, ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.